नागपुरात देशातील पहिल्या एलएनजी अर्थात लिक्विफाईन नॅचरल गॅस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. बैद्यनाथ समूहानं शहराच्या आउटर रिंग रोडवरती बी एलएनजी स्टेशन उभारलंय. सीएनजी आणि एलएनजी हे भविष्य असून त्यामुळे वाहतूक खर्च तसंच प्रदूषण कमी होईल असं गडकरी यावेळी म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात बिबट्याचा वावर आढळलाय. पानहळी गावात बिबट्याचे दोन बछडे सापडलेत. कालच रात्री बिबट्यानं एका तरुणावरही हल्ला केला होता. वनविभागाच्या पथकावरही बिबट्यानं झडप मारली होती. दरम्यान एका पडक्या वाड्यात बिबट्याचे बछडे सापडल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडलं. दरवर्षी जय हिंद युवा मंच डोंगर टेकडे आणि माळरानावर पावसाळ्यात दंडकारण्य अभियान राबवतं. यामध्ये बियांचं रोपण आणि झाडं लावण्यात येतात. यंदाचं या उपक्रमाचं 16वं वर्ष आहे. मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये 11 जुलै 2006 सिरियल बॉम्बब्लास्ट झाले होते. या दुर्घटनेत जवळपास 200 नागरिकांचा बळी गेला होता. 700 अधिक जण जखमी झाले होते. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं माहीम स्टेशनवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी श्रद्धांजली अर्पित केली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरातील टोणगाव या भागात रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे हे जवान लेह लडाख इथं कर्तव्यावर असताना शहीद झाले. जवानाचा पार्थिव सोमवारी सकाळपर्यंत भडगावात येण्याची शक्यता आहे. 31 वर्षीय निलेश सोनवणे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. लखनौमधून अलकायदाच्या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. लखनौच्या काकोरी भागात एटीएसनं सर्च ऑपरेशन केलं. यामध्ये टेरर फंडिंग प्रकरणी 2 घरांवर छापा टाकण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या अतिरेकी संघटनेच्या 3 दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. मिकाईल खान, रबीउल इस्लाम, नजीउल रहमान, पवेल अशी त्यांची नावं आहेत. कोलकाता पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सनं ही कारवाई केली. त्यांच्याकडनं जिहादी साहित्य जप्त करण्यात आलंय. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याचं पोलिसांनी सांगितलंय. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं मिशन ऑल आऊट वेगात सुरू आहे. अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या 48 तासात भारतीय सैन्यानं 5 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील सावखेड गंगा येथील 2 गटात शेतीच्या वादातनं हाणामारी झाली. या सुट्टीत गावाकडे आलेल्या सैनिकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्यानं तो गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर औरंगाबाद येथील आर्मी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर इतर 2 जखमींवर इतर ठिकाणी उपचार केले जात आहेत. आता बातमी आहे विचार करायला लावणारी. विरारमध्ये धावत्या ट्रेनमध्ये एकाला लुटण्यात आला. 18 वर्षांचा अरबाज खान यानं प्रवाशाच्या गळ्याला ब्लेड लावून त्याच्याकडचे पैसे चोरले. स्टेशनवरच्या सीसीटीव्हीवरून पोलिसांनी त्याला पकडलंय. अरबाजवर याआधी कोणतेही गुन्हे नोंद नाही आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी आपण ही चोरी केल्याची कबुली त्यानं दिली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे